विद्यापीठ मान्यताप्राप्त आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, विविध कोर्सेससाठी प्रवेश सुरू, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, हॉस्टेल, ग्रंथालय, कम्प्युटर लॅब, एक्सरे मशीन अशा अद्ययावत सुविधांनी परिपूर्ण आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, राजारामपुरी 6वी गली श्रीराम विद्यालयजवळ कोल्हापूर. संपर्क 78 87 88 25 38. शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी देखील दुभंगली असून राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतल्याने जिल्ह्यातील बाकी सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता मौन धारण केलं असून आता पुढं काय करायचं याचा विचार करत असल्याचे समजते. याआधी शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर कोल्हापूरमध्ये याचे पडसाद उमटले होते. जिल्ह्याच्या राजकारणात ठाकरे गट आणि शिंदे गट अशी विभागणी झाली आहे. आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीच भाजपला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी पक्ष देखील फुटला असल्याचे सिद्ध झाले. याचा परिणाम संपूर्ण राज्याच्या राजकारणावर होणार हे निश्चित. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनीही अजितदादांच्या मागोमाग मंत्रिपदाची शपथ घेतल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे बाकीचे नेते मात्र संभ्रमावस्थेत गेले आहेत. ज्या शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली, पक्ष वाढवला, आपल्याला पदं दिलीत, इतकं मोठं केलं, त्यांच्याबरोबर राहायचं की नव्या दमाच्या अजितदादांबरोबर जायचं असा प्रश्न आता राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. दरम्यान कोल्हापूरमधील एका जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेवरती आश्चर्य व्यक्त केलं असून आम्ही सगळेच एकत्र विचारविनिमय करत असून आता पुढं काय करायचं हे ठरवत आहोत. म्हणजेच जिल्ह्याच्या राजकारणात शिंदे आणि ठाकरे गट यांच्यामध्ये जे टोकाचं राजकारण पाहायला मिळतं तसंच राजकारण राष्ट्रवादीमध्ये पाहायला मिळणार का याकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे. ब्युरो ऑफिस लाईव्ह मराठी.